कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील जुळेवाडी खिंडी नजीक गॅस टँकरचा अपघात वाहतूक मार्गात बदल शाहूवाडी तालुक्यातील वळणावर गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती झाली आहे सदरचा अपघात पहाटे पाच च्या वाहन चालक जाऊल हक वय वर्ष पस्तीस झारखंड हा अपघातात जखमी झाला आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गॅस टँकर कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या असता हा अपघात झाला गाडी क्रमांक के ए झिरो वन एल त्र्याऐंशी एकोणऐंशी असून सदर घटनास्थळी शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी भेट दिली गॅस गळती झाल्याने जवळपासच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील लोकांना दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग मलकापूर ते बांबवडे मुख्य महामार्ग सध्या बंद करण्यात आला असून कोक्रोड सरुड मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग यामध्ये मलकापूर ते बांबोडे जुळेवाडी खिंडीच्या इथे गॅसचा टँकर लिकेज झालेला आहे अग्निशामक दल आपल्या त्या संदर्भात माहिती देते नमस्कार आज पहाटे पाच वाजता एल पी जी गॅस टँकर हा लिकेज झाल्याची आम्हाला वर्दी आली वर्दी आल्यानंतर सदर ठिकाणी आल्यानंतर आम्ही पाहिलं तर त्यातील पार्टचा गेज जो असतो तो गेज तुट तुटलेला आहे आणि त्यामुळे ते लिकेज झाले आहे ड्रायव्हरांकडून ते ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाल्याने हा प्रकार सर्व उघडलेला आहे ह्या एल पी जी गॅस कंटेनर पलटी झाल्यामुळे भागातील सर्व जे नागरिक आहेत त्यांना अलर्ट करून त्यांना डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे आणि एल पी जीची टेक्निकल टीम इथे आलेली आहे त्या टेक्निकल टीमला सध्या मदत करायचं कार्य करण्याचं काम चालू आहे सर्वप्रथम ते लिकेज थांबवण्याचा प्रयत्न केला था। जाईल जर लिकेज थांबलं तर ओके ठीक आहे अदरवाईज ते नंतर पुन्हा ट्रान्सफर केलं जाईल ट्रान्सफर केल्यानंतर उरलेला एल पी जी गॅस डायवर्स केला जाईल आणि अशा प्रकारनंतर हे कार्य संपल्यानंतर इथून हलवण्यात येईल तोपर्यंत सदरचा पूर्ण भाग हा सील करण्यात आलेला आहे साधारणतः सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली अजून किती वेळ लागेल वाहतूक सुरू होण्यासाठी एक पाच ते सात तास तरी लागतील अंदाजे किंबहुना त्याहून जास्त जितक्या लवकर होईल तेवढी चांगली गोष्ट आहे घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल स्टेशन अधिकारी जयवंत पाटील मलकापूर व पन्हाळा नगर परिषद अग्निशमन दल शाहूवाडी पोलीस आर टी ओ मंडल अधिकारी पोलीस पाटील उपस्थित होते शाहूवाडी पोलिस यांनी जागोजागी कडक बंद ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा उभारली आहे कोल्हापुरी कारभार साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा